इथे कुरे लावले जाणार अभी के अभी अभी देखते कोण आ रहा है कंपनी सर कोण आ रहा है सुनील तावडे आणि नेहा शितोळे या तुमचा सुरागियो विसरभोळी माणसं आपल्या आयुष्यामध्ये एक गोष्ट मात्र न विसरता करतात दररोज नवीन काहीतरी विसरतात तर असाच एक विसरभोळा नेता आता इथे येतोय त्याच्या बायको बरोबर बघूयात न विसरता आपल्याला किती हसवतायत जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सुनील तावडे आणि नेहा शितोळे माझा नवरा नवरा देख ना दिवा माझा नवरा नवरा देख ना दिवा एक डोळा हेक ना किधर भी देख ना गाव भर फिरतोय जवा तवा माझा नवरा नवरा देख ना दिवा माझा नवरा नवरा देख ना दिवा पाहिलत का कुठे तुम्ही माझ्या नवऱ्याला नाही 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 तुम्ही तरी कुठे पाहिलत का महेशजी तुम्ही पाहिलत का कुठे आमच्या ह्यांना अहो गावभर शोधून आले एकदा घरात ना बाहेर पडले नाही की घरी याचा रस्ता विसरतात हो ऐका असं कुठे गेला होतात आणि टोपी आडवी का घातली अशी सारी दुनिया का बोझ हम उठाते सारी दुनिया का बोझ हम उठाते स्टेशन वर से हमार अशीच टोपी घालतात पण तुम्ही स्टेशन वर का गेला होतात भाई अहो तुम्ही आम्हाला काही विचारू नका तुम्ही आम्हाला विचारणार नको मी तुमची बायको अहो काहीतरी बोलू नका माझी बायको कधीच माझी बायको केव्हाच स्वित्झर्लंडला गेलेली आहे पायलट मयजी तुम्हाला हसायला येत आहे पण मी काय सहन करते माझं मला माहित 50 कोटीचा घोटाळा केलेला माणूस आहे हा आणि आता सगळं विसरलाय आहो आहो स्वित्झर्लंडला गेली आहे ना ती तुमची स्विस बँक इथे तुमच्या समोर उभी आहे ती तुमची बायको ही माझी बायको आहो इकडे बघा इकडे 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 ही कोण आहे मी तुमची बायको हो तुम्ही माझी बायको कशावरून अहो माझं नाव पल्लवी गणपतराव घोटाळे अच्छा म्हणजे तू आमच्या गणपतराव घोटाळेची बायको अहो तुम्हीच नाही का गणपतराव घोटाळे अरे मी गणपतराव घोटाळे कसा असे परपुरुषाच्या अंगाला असं हा सर्व चालणार नाही मी या वयात सुद्धा तुझ्यावर विनयभंगाचा आरोप करेन करा 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 पण आधी हे बघा माझ्या समोर आरसा कशाला धरते ड्रायव्हिंग लायसन्स होते तुमचं अरे म्हणजे मीच गणपतराव घोटाळे मग तू गणपतराव घोटाळ्यांची कोण मिसेस मिसेस पल्लवी गणपतराव घोटाळे कशावरून तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स दाखवा ए गाडी बाजूला घे ए गाडी बाजूला घे ए गाडी बाजूला घे गाडी बाजूला घे साहेब 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 लावा ना मिटवून टाका साहेब फक्त मला सांगा ते 50 कोटी रुपये कुठे ठेवले तो तिकडे मिलॉर्ड ह्या गणपतराव घोटाळ्यांच्या मिसेस आहेत याला पुरावा काय मिलॉर्ड माझ्याकडे पुरावा आहे हा आमच्या लग्नाचा फोटो फोटो काय कुणीही बनवू शकतो फेसबुक वर पहा ओबामा बरोबर माझा फोटो आहे म्हणजे ओबामा माझी बायको असू शकतात का मिलॉर्ड मला आरोपीला काही प्रश्न विचारण्याची परवानगी द्यावी प्लीज परमिशन ग्रँटेड मला सांगा तुम्हाला तुमचा हनीमून आठवतो का हो आठवतो म्हणजे माझ्या कमरेत मिलॉर्ड 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 तुमचा नाही माझ्या नवऱ्याला विचारते मी आरोपीला तुम्हाला तुमचा हनीमून आठवतो का हो आठवतो 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 आपण दोघं हनीमूनला गेलो होतो कोणाबरोबर अहो एकमेकांबरोबर
आम्ही हनीमूनला गेलो होतो केरळला होडीतून. हो खूप होडी होडी भरली होती. काही झालं ना तरी हे काही विसरत नाहीत बघा. तर त्या होडीत न जाताना एक भला मोठा नारळ धपकन यांच्या डोक्यात पडला. आठवलं आता आठवलं आता आठवलं मला आठवलं. येस किया कुछ नाही नारळ पडा बारा टाका 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 50 कोटी माझ्या पदरात टाका. काय बाई काय भिकारी नाही का कोण आहे 50 कोटी भीक मागते. आगे जाओ आगे जाओ चलो आगे जाओ आगे जाओ चलो आगे जाओ. अहो मी भिकारी नाही हो मी तुमची बायको आहे. तुम्ही माझा नवरा तसं काय करताय. काय झालं अहो आताच नाही का मी तुम्हाला आठवण करून दिली. काय काय झालं हनीमून केरळ डोक्यात पडला नारळ. आता आठवलं 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 हीच माझी बायको हीच माझी. नमस्कार नमस्कार. ऐका 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 आता मला सांगा तुम्हाला तुम्हाला ती ग्रामकुल क्रीडा स्पर्धा आठवते का. हो आठवते आठवते आठवते. त्याच्यात केलेला घोटाळा आठवतो. हो आठवतो 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 आठवतो. अहो चांदीचे विटी दांडू. ए शिवे देऊ नको. विटी विटी दांडू असं म्हणाले मी. दांडू म्हणालेस का. मला वाटलं दांडू म्हणाले. चांदीचे विटी दांडू आणतो असं सांगून आमच्या ह्यांनी लोखंडाच्या दांडूला चांदीचा मुलामा देऊन सरकारला ते विकले. त्याच्यात न 50 कोटी रुपये मिळवले. आहात कुठे 50 कोटी एवढे कुठून आणलं. हो असं काय करताय सरकारला खेळाडूंना जनतेला सगळ्यांना चुना नाही का लावला तुम्ही. ओ भाई एका सरळ साध्या साधूवर तुम्ही असे आरोप करू शकत नाही. महाराज आपण साधू नाही संधी साधू आहात. नगरपालिके तिथेही भ्रष्टाचार केलात आपण. बालिके मी गेली 25 वर्ष हिमालयात तपश्चर्या करून आलेलो आहे एका पायावर उभा राहून. कलमडी कलमडाल खाली असं म्हणाले. तुम्हीच माझा नवरा. हनीमून केरळ डोक्यात पडला नारळ. आठवलं आठवलं आता आठवलं. ही माझी बघ. नमस्कार नमस्कार नमस्कार. आता मला सांगा ना सांगा ना प्लीज. काय काय 50 कोटी रुपये कुठे ठेवले तुम्ही. सगळे मी विशाखा सुभेदारला दिले. का. हो ती म्हणाली मी तुमची बायको आहे म्हणून. आणि तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवला. हो ती मला म्हणाली केरळ हनीमून डोक्यात पडलं नारळ. मला सगळं आठवलं. मी देऊन टाकले तिला पैसे. विशाखा मला वाटलं नव्हतं ग तू असे निघशील. मैत्रीण म्हणून मी तुला माझ्या हनीमूनचं सिक्रेट सांगितलं आणि तू त्याचा असा वापर करून घेतलास. विशाखा आता तुझा खून पाडते मी. खून खून. हॅलो 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 पोलीस हॅलो पोलीस. खून खून. हॅलो इथे कोणातरी खून होतोय. हॅलो हॅलो हॅलो. ट्रिंग ट्रिंग बोला. तुमचा टीव्हीचा आवाज जरा कमी करा. हॅलो अरे शिर्या अरे माझ्या डॉक्टर डॉक्टर काय करतो. हॅलो 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 मुळे आहेत का मुळे. नाही हो रात्रीचे 2 वाजले झोपलेत ते उठव का त्यांना. नको उठल्यानंतर त्यांना उकडा आणि कापून खा. मुळे शरीराला बरे असतात. या विसरभोळ्यांना बघून सगळ्यांनाच आपले विसरभोळे मित्र आठवले असतील. मग बघूयात आता न विसरता परीक्षक काय कमेंट्स देत आहेत. स्वप्नील सर. सुनील आणि नेहा फर्स्ट ऑफ ऑल फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. खूप छान परफॉर्मन्स झाला. मला अजूनही वाटतं की इंडिव्हिज्युअली तुम्ही ब्रिलियंट आहात पण जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा अजूनही ना तुमचा सूर एक लागत नाही आहे. हे जर तुम्ही अजून तादात्म्य साधू शकलात एकमेकांच्या पिच ऑफ परफॉर्मन्सला एकरूप करण्याचं तर फार मजा येईल बघायला. गॉड ब्लेस. महेश सर. सुनील तू फुल बॅटिंग केलीस. फुल बॅटिंग. आणि तुझ्या बॅटिंगसाठी मला काहीतरी द्यायचं आहे सुनील. ब्लास्ट. ब्लास्टमुळे तुम्ही 2 तुरे पक्के केलेले आहेत. आता बघूयात बाकी किती मिळत आहेत. सुनील आणि नेहा तुमचा जो ऍक्ट होता त्या ऍक्टमध्ये सुनीलला टोटल स्कोप होता आणि सुनीलने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. म्हणजे आय वुड नॉट डिनाय यू एनी लेस क्रेडिट. म्हणजे तू सुद्धा त्याला उत्कृष्ट सपोर्ट केलास आणि ह्याकरता मला तुम्हा दोघांनाही काहीतरी द्यायचं आहे. प्लीज कम हियर. वा ब्लास्ट चॉकलेट. खूप छान कमेंट्स. आणि आता बघूयात गुण किती मिळत आहेत. महेश सर.
स्वप्निल सर पाजी हमारे ख्याल है कितने मिलते जुलते बघूयात आता 19 गुण आणि यांनी 2 तुरे ऑलरेडी पक्के केलेले आहेत याला कोण चॅलेंज करताय 3 जोड्या आता परीक्षक घेणार निर्णय ऋषिकेश आणि नम्रता या तुमचा तुरा घेऊन मैदानात आता परीक्षकांना विचारूयात की ते किती तुरे पणाला लावणार आहेत एक तुरा